आम्ही सेलिब्रेट केलं ना आता, आम्ही आत्मध्ये जाऊन गोड गोड केलेलं आहे. श्रीखंड पुरीचं जेवण आहे आमचं आज. तुम्ही पण या जेवायला, तुम्हाला पण आमंत्रण आहे. असे मी तुम्हाला अजूनही सांगतो, 77 साली इंदिरा गांधींना सगळे वरिष्ठ नेते सोडून गेले होते, नवीन पोरांची टीम तयार झाली आणि 80 साली अटल बिहारी वाजपेयीसुद्धा पराभूत झाले होते, लालकृष्ण अडवाणीसुद्धा पराभूत झाले होते, मुरली मनोहर जोशीसुद्धा पराभूत झाले होते, जगन्नाथ जोशी तेसुद्धा पराभूत झाले होते. तेव्हा ही भारतीय जनता आहे, ही फार काळ दाबलेली राहू शकत नाही. तुम्ही त्याला जितकं दाबाल तितकी ती द्वेषाने बाहेर पडेल. मनात काय तुम्हाला अजिबात सांगणार नाही, पण मतपेट्यातनं हे सरकार उलटवून टाकेल. आणि सर, ज्या ठिकाणी महाराष्ट्र आम्ही आंदोलन केलंच नाही, आता बोला त्यांनी कुठे पाहिलं आम्हाला. अरे याच्याकडे घाबरत बिबरत नाही रे, काय करणार आहेत सर? जे आंदोलन करत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, नोटीस दिल्या हो चालेल ना. काय काय गुन्हे दाखल होत आहेत म्हणजे काय काय करणार? काय तिथे इथे जाऊन गिरणार? प्लस आम्हालाच सांगाल साहेब जाऊ द्या विसरून जाऊ. अरे काय करणार साहेब, चहा पाजणार कॉफी पाजणार आणि सोडून देणार. मागे मागे.